नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण मतदानाचे अपडेट घेत आहोत. मतदान कशा पद्धतीने सुरू आहे ठाणे शहरामध्ये मी आहे. ठाण्यामध्ये तुम्ही बघू शकता मतदानासाठी म्हणजे एक प्रतिसाद थोडा कमी आहे. मात्र यामागचा नेमका गोंधळ काय आहे किंवा हा प्रतिसाद का उमटतोय हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. ठाण्यामध्ये ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक मतदारांचे नावं गायब आहेत. अनेक मतदार लांब लांबून उत्साहाने मतदानासाठी येत आहेत. मात्र मतदानाच्या इथे आल्यानंतर समजतं की यादीत नाव नाही आहे. बघूयात तर नेमका हा गोंधळ काय आहे किंवा ही समस्या का निर्माण होती आहे. काय सांगाल मतदानामध्ये यादीतची नावं किंवा काय गोंधळ होतोय लोकांच्या मतदानामध्ये? जी लोक गेलेली आहेत 25-30 वर्ष, जी मरून गेले त्यांची नावं जास्त येत आहेत आणि जी खरोखर जिवंत आहेत त्यांची नावं येत नाही आहेत. बरेचशा लोकांची नवीन नावं येत नाही आहेत. याद्यांमध्ये सर्व गोंधळ आहे आणि जुनी लोकांची नावं अजूनपर्यंत कॅन्सल होत नाही आहेत. 20-25 वर्ष आहेत त्यांची, 20-25% नावं त्यांचीच येत आहेत गेलेल्या लोकांची. नक्कीच. काय सांगाल कोणत्या आणि कोणत्या यादीतलं? म्हणजे एकाच घरातले दोन नावं आहेत, एका दुसऱ्या यादीत येतात तर दुसऱ्या यादीत नावं येत आहेत. इतका गोंधळ आहे की नवीन लोकांची येत नाहीत नावं आणि जे जुने जे म्हणजे आहेत 25-30 वर्षापासून त्यांचे सगळ्यांची नावं येत आहेत. त्याच्यामुळे मतदान कमी होते फार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप पण खूप स्लो झाल्यामुळे लवकर फाइंड होत नाही आहे, नावं लवकर सर्च होत नाही आहे. स्थानिकांना खूप त्रास होतो. एक तर याद्यांचा गोंधळ, याद्यांमध्ये बरीच नावं इकडे लिस्टिंग प्रमाणे नाहीच आहेत. महत्वाचं म्हणजे आपण जर बघायला गेलं तर नावं पण चुकी टाकली. प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या ज्या सभा झाल्या त्यांच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये जो विचार येणार नाही तो विचार त्यांनी लोकांच्या मनामध्ये रुजवला आहे. तो म्हणजे 20 तारीख को क्या आहे रविवार आहे, 21 को क्या आहे सोमवार आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये बाहेर जायची इच्छा होणार नाही त्यांच्या मनामध्ये देखील इच्छा रुजवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये रुजवलंय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी दिसतोय की मतदानाचा घोळ तर आहेच. लोक येत आहेत मतदानाला आणि अनेक ठिकाणी पोलिंगच्या जे मतदान केंद्र आहेत त्यांचे बूथ नंबर इकडे तिकडे सगळे गेलेले आहेत आणि सगळे म्हणजे स्थलांतरित केलेले आहेत. म्हणून लोक मतदान न करणं पसंत करत आहेत आणि म्हणून खूप मतदानाचं प्रमाण कमी आणि एकाच मतदाराचं नाव किमान 2-3 वेळा वेगवेगळ्या याद्यांमध्ये नावं जात आहेत, रिपीट नावं होत आहेत. जे मृत पावलेले आहेत त्यांची देखील नावं होत आहेत. म्हणून निवडणूक आयोगाचा जो गोंगळ कारभार आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. नक्कीच जे मतदार आहेत ते निवडणूक आयोगावरती दाशोरे ओढत आहेत की निवडणूक आयोग नेमकं करतंय काय, निवडणूक आयोगाने याद्या तपासल्या नाही आहेत का, लोकांची नावं का घाळ झालेली आहेत. आणि ठाण्यामध्ये हे पहिल्यांदाच नाही तर यापूर्वी देखील घडलेलं आहे. ठाण्यामध्ये मतदार यादीतून नावं नेहमीच घाळ होतात आणि मतदार नेहमीच घाळ होतात त्यामुळे टक्केवारी कमी पडतीये. एक वयोवृद्ध आहे त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल आज मतदान केलं जात? मॅडम मतदान होत आहे, स्लोली होत आहे, पण आता मी अपंग आहे, अशा प्रकारच्या अपंगाला सोयी काही नाही. कुठून आलात तुम्ही? राहतो वर्धनगर. नक्कीच आज लोकशाहीतला महत्त्वाचा दिवस आहे, मतदान करण्याचा दिवस आहे. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्या समस्या येतात त्या समस्याचा आढावा घेणं देखील महत्त्वाचं असतं. मतदान करताना मतदार यादीत नसेल तर नेमकं आपण मतदान कसं करायचं? म्हणून अनेकदा इथे येणारे जे मतदार आहेत ते निराश होऊन जातात. मात्र ज्यांनी मतदान केलं, ज्या महिलांनी मतदान केलं, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की महिलांचा प्रतिसाद कसा आहे किंवा कशा पद्धतीने आज मतदान केलं जाते. सर महिलांचा देखील प्रतिसाद आहे. सकाळी महिला आपली कामं आटपून त्या ठिकाणी पोहोचत आहेत. आजचं जे परिस्थिती आहे जे ठाणे शहरामध्ये कुठेतरी शांतता पाहायला मिळते जे नेहमी गजबजलेलं असतं. आज सुट्टी जाहीर करून सुद्धा शांतता आहे, मतदार दिसत नाही आहे जास्त. काय वाटतं त्याबद्दल? आता एवढ्या लांबून लांबून सगळे येत आहेत तरी पण आपला आता हे लेडीज बाकीचे पण सगळे पुरुष सगळे येत आहेत पण त्यांचे नाव यादीतच नाही आहे. आता माझ्याच घरचं बघा, माझ्या बाबांचं बाबा वारले आहेत पण तरी पण माझ्या बाबाचं नाव दोनदा आलं आहे आणि नेहमी येते. आम्ही कट केल्यानंतर पण येते आणि असं सगळं चाललं आहे, गोळ चाललं आहे आणि कोणाचे नाव नाही आहेत आणि गडबड खूप असं आहे. नक्कीच महत्त्वाचा प्रश्न असतो की म्हणजे नाव येणं आणि त्यानंतर आपण मतदान करणं ही लोकशाही बळकट करणं आणि लोकप्रतिनिधी निवडून देणं ही एक प्रोसेस असते. मात्र जर मतदान झालं नाही किंवा टक्केवारी कमी झाली तर नेमकं मग लोकशाही बळकट कशी होणार? किंवा कुठेतरी मतदानाचा आकडा कमी होतोय, मतदानाच्या टक्केवारीचा आकडा कमी होतोय. सर काय सांगाल?
ताई काय सांगाल आज मतदानाबद्दल? जी कमी सांगायचं तर एक त्यानंतर असा प्रॉब्लेम होतोय की आपण जेव्हा जरी दोन नावं किंवा तीन नावं आली तरी पण एका यादीत नाही ते नाव येत. कधी एका साईडला म्हणजे जसं की इथे बूथ लावले, वेगवेगळ्या ठिकाणी आमचे बूथ आहेत, एका ठिकाणी एका व्यक्तीचं नाव येते, दुसऱ्या ठिकाणी परत रिटर्न तेच नाव दिसण्यात येते. मग त्यामुळे पब्लिकची अशी खूप धावपळ होते आणि त्या अशा ह्या परिस्थितीमुळे मतदान कमी होऊ शकतंय हे दिसण्यात येत आहे. आणि दुसरं म्हणजे की आपल्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी असे बूथ आहेत, त्या बूथवर एक व्यक्ती चार चार वेळा तिथे जाऊन आपलं नाव चेक करतोय आणि तिथेही त्याला त्याचं नाव सापडत नाही. परत तो रिटर्न जसं काही वर्तकनगर आहे, भीमनगर आहे, शिवाईनगर आहे, त्याला इतक्या लांब लांब त्याला स्वतःला त्रास जे वयोवृद्ध आहेत, जी म्हातारी माणसं आहेत त्यांची खूप धावपळ होते. वयाच्या हिशोबाने जे वयोवृद्ध आहेत त्यांना भरपूर धावपळ होते, हा त्रास जाणवतोय. नक्कीच जो मतदान यादीचा घोळ आहे तो घोळ कुठेतरी कमी झाला पाहिजे. मतदारांना ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळणं खूप महत्त्वाचं आहे. सर काय सांगाल, आज मतदानाचा दिवस आहे आणि नावं गायब झालेली असतात. मॅडम काय आहे की गेले 40-45 वर्ष इथे लोक राहत आहेत वर्तकनगरमध्ये आणि या सगळ्या बिल्डिंगी तुम्ही बघताय आता की रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेले आहेत. बरेचसे लोक इकडे तिकडे राहायला गेलेले आहेत भाड्याने. या मतदानमध्ये जेव्हा ते येतात लांबून मतदान करायला त्यांची यादीमध्ये नावच नसतात. आता मी स्वतः इकडे आलेलो आहे, माझ्या यादीमध्ये माझं नावच नाही आहे. माझी बाईक कुठून आला तुम्ही? मी बाजूतनं आलेलो आहे गोडबंदर रोडमधनं. पण इथे आम्ही राहतोय गेले 30-40-45 वर्ष पण आमचं स्वतःचं यादीमध्ये नाव नाही आहे. मग या मतदानाला काय अर्थ राहिला? जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांनी कमीत कमी हे तरी बघावं की त्या लोकांची नावं आहेत की नाही त्या यादीमध्ये. नक्कीच सर, मतदान यादीचा गोंधळ आहे. तुम्ही बूथवर तिथे बसलेला आहात, सकाळपासून किती असे लोक आले जे निराश होऊन परत गेले आहेत, त्यांना मतदान करता आलं नाही आहे इच्छा असून? मी खरं म्हणजे सकाळपासून इथे बूथवर बसलो आहे पण खरंच याद्या शोधताना, लोकांची नावं शोधताना खूपच त्रास होतो आहे. भाग क्रमांक दिलेले असतात, यादी क्रमांक दिलेले असतात पण त्या जागी दुसरंच नाव कुठं तरी आलेलं असतं आणि त्याच्यामुळे आणखी लोक त्रस्त होतात आणि कधीकधी मग वैतागून निघून जातात. मतदान न करताही काही जण परत गेले, तो का नाही सापडत जाऊ दे निघून जातो. तर असं व्हायला नाही पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे वेळेवर. याद्या जे काही कामं दिली आहे निवडणूक आयोगाला त्यांनी अपडेट करत राहिलं पाहिजे, कारण सतत ती एकच नावं डबल ती एकाच पेपरवर दिसत असतात. ते कसं काय होतं ते काही कळत नाही आहे. आणि एका ठिकाणी समजा नंबर अनुक्रमांक दिलेला असतो त्या जागी दुसरंच नाव कोणाचं दिसतं आणि मतदार त्याच्याकडे त्याचं नाव घेऊन येतो ते वेगळं असतं, असं पण गोंधळ झालेलं आहे. तर थोडंसं लक्ष निवडणूक आयोगाने घालावं याच्यात आणि लवकरात लवकर त्याची पुढच्या इलेक्शनसाठी तरी अंमलबजावणी करावी. नक्कीच लोकसभेच्या वेळी देखील हाच गोंधळ होता आणि पुन्हा आता विधानसभेला देखील हाच गोंधळ आहे. काय सांगाल, जे मतदानात जो घोळ केला जातोय किंवा यादीत जो घोळ येतो त्याबद्दल? सकाळपासून बघा 72 वर्ष आहे काढत नाही. हे काढलं मागच्या वेळी मी ते दहा मत आहे. एक बहीण आहे अपंग आहे, ठीक आहे, इकडे बघ तिला कशी आणायची, म्हणजे ती चालू शकतच नाही. आम्ही या बिल्डिंगमध्ये राहायचं एक आहे ना, सगळ्यांना माहिती सगळ्यांना, मग आम्ही तिकडे राहायला गेलो. सगळं मतं त्यांनी एका चिठीवर लिहून दिलं हे मागचं काढलं माझं आणि बाईक होतं. शोधून एक तर पायाचा प्रॉब्लम 72 इयर यांना माहिती सांगतात तुझं काय काय मिळालं काय काय नाही मिळतं. काय काय लोक कंटाळून जातात लावून दे तुझं मला. तर मी स्वतः दुसऱ्यांची गाड वाढली आमची गाड नाही का. नक्कीच जो निवडणूक आयोगाचा गोंधळ आहे, जो कारभार आहे, तो म्हणजे ग्राउंडला गेल्यावर समजतं की शहरामधली मतदानाबद्दलची जी उदासीनता आहे ती उदासीनता नसून मतदार यादीमध्ये नावच नाही आहेत म्हणून लोक नाही आहेत. सर काय सांगाल जो गोंधळ